बजेटमध्ये जर बघितलं तर महिला सेंट्रिक यासाठी म्हटलं की तुम्ही ऐकलं असेल बजेटमध्ये ज्या माध्यमिक शाळांमधल्या मुली आहेत त्यांना सॅनिटरी नॅपकिन संदर्भामध्ये करत असताना त्याचं डिस्पोजल झालं पाहिजे या संदर्भामध्ये बजेटमध्ये बोललं गेलं. महिला मुलींच्या संरक्षणाबद्दल स्वसंरक्षणाबद्दल म्हणजे त्यासाठी कराटे क्लासेस असेल किंवा ते देणारं ट्रेनिंग असेल या संदर्भामध्ये या बजेटमध्ये बोललं गेलं. महिला बचत गटांना जास्त काम दिलं गेलं पाहिजे या संदर्भामध्ये बोललं गेलं. महिलांना स्पेसिफिकली पोलीस स्टेशन दिले पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये महिला जाती स्वतःची कंप्लेंट नोंदवतील आणि त्यांना त्या ठिकाणी चांगलं वातावरण मिळेल या दृष्टिकोनातून अनाउन्समेंट या बजेटमध्ये झाली. आणि म्हणून मला असं म्हणायचं की यावेळचं बजेट हे महिला सुरक्षितता महिला शिक्षण कारण शिक्षणासाठी सुद्धा यावेळी खूप मोठं प्रावधान करण्यात आलेलं आहे. आपल्यालाही माहिती आहे की त्यांनी बजेटमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की जवळपास प्रत्येक तालुक्याच्या एका तालुक्यामध्ये 4 शाळांप्रमाणे 1500 शाळा ह्या आपण बालवाडीच्या धर्तीवर बनवणार जे मॉडेल स्कूल असणार आहेत. म्हणून मला असं अपेक्षित आहे की शिक्षण आणि महिला सुरक्षितता मुलींना बाकीच्या गोष्टीची सुविधा ज्याच्यामध्ये बसचा सुद्धा उल्लेख झाला की आता बससुद्धा आम्ही नव्याने सुरू करत आहोत जे AC बसेस असणार आहेत याच्या माध्यमातून शाळेतल्या मुलींना यायला कॉलेजमधल्या मुलींना यायला एक चांगलं वातावरण तयार होईल. आणि म्हणून मला या बजेटमध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा होत्या ज्या महिलांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत. आणि जसं मी सांगितलं हे एक महिला सेंट्रिक बजेट होतं त्याबद्दल मी खूप त्या ठिकाणी आनंदी अयोध्येला गेलेल्या आहेत आपल्या सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि प्रामाणिकपणे एक सांगते की महिला खूप सक्षम आहेत आणि महिलांमध्ये जी ताकद आहे ती एकत्र येण्याने आपण सगळ्याजण मिळून काम करूया आणि येणाऱ्या वर्षामध्ये खूप चांगले निर्णय होतील या दृष्टिकोनातून आपण सगळ्या मिळून प्रयत्न करूया. धन्यवाद.